राष्ट्राय स्वाहा. सगळ्यांना सामावणारी एक अप्रतिम व्याख्या केली तिने. आसिता सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव हिंदुरुती स्मृता. आसिता सिंधू पर्यंता, हिमालयापासून सिंधू नदीखाली सागरापर्यंत हा संपूर्ण प्रदेश ज्याला ज्याला आपली पितृभूमी वाटते आणि ज्याची ज्याची पितृभूमी असते तो तो हिंदू. मातृभूमी शब्द नाही वापरलाय. मातृभूमी मान्यावर असते, पितृभूमी असावी लागते. कळला नाही फरक? एक 1920 साली एक इंग्लंडचा माणूस ब्रिटिश भारतात येऊन राहिला. आज 2022 पर्यंत तो इथेच राहिला, पुढच्या पुढच्या सगळ्या पिढ्या तो म्हणू शकतो की ही माझी मातृभूमी आहे, कारण 200 वर्ष राहिला तो इथे, त्याच्या सगळ्या पिढ्या इथे राहिल्या. पण त्याला जर विचारलं तुमची पित्र कुठली, तर 1922 आधी त्याची पित्र आहेत ना का? 1922 त्याचं खानदान नाही सुरू झालं? 1922 आधीपर्यंत जो राहणार तो मागं मागं जाणार पित्रांचं, तेव्हा त्याला कळणार की नाही आमचे मूळ पूर्वज इंग्लंडमधले होते. पितृभूमी नाही, मातृभूमी. आपलं उलट झालं, मातृभूमी नाही पितृभूमी. म्हणून आसिता सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू. मातृभू शब्द नाही वापर. दुसरा शब्द आहे पुण्यभूश्चैव. बघा ना किती बुद्धिमत्ता काय असेल बघा, की बरोबर काही लोकांना वगळलं बघा त्या व्याख्येतनं. पितृभू म्हटलं आपला सगळा समा, आपला आपले सगळ्यांचे पितृभू इथलीच आहे, आपली पित्र कुठली नाही दुसरीकडनं आलेली. 100-100 वर्ष आमचे कितीतरी मराठी बांधव आज तिकडे जाऊन राहतात, हिंदुस्थानातले हिंदू परदेशांमध्ये, ते पित्र इथलीच आहेत, रत्नागिरी जळगाव. आज तो इंग्लंडचा पंतप्रधान झाला, आपण त्याला काय म्हणतो, मूळ भारतीय निवासी आहे. म्हणजे काय, पितृभू इथली आहे त्याची, पित्र इथली आहेत. भले इंग्लंड त्याची मातृभूमी असेल आता, पण पितृभूमी आहे का? नाही. 12व्या शतकात मुसलमानांनी इथे आक्रमण केली, 12व्या शतकापासून ते इथे राहत आहेत, पण पितृभूमी आहे का? ही नाही. दुसरी पुण्यभूमी. पुण्यभू म्हणजे काय? पुण्यभूमी कशाला म्हणतो आपण? पंढरपूर ही पुण्यभूमी आहे. आळंदी देहू म्हणजे काय? आपल्या सगळी तीर्थक्षेत्र कुठे आहेत? आपण जात नाही इंग्लंडला, आपण नाही जात मक्के मदिनेला. आपली सगळ्यांची तीर्थक्षेत्र ह्या हिंदुस्थानात आहेत, हिमालयापासून खालच्या सागरापर्यंत ह्या जो प्रदेश पसरलेला आहे हिंदुस्थान, सप्तसिंधूचा हा प्रदेश, ह्याच्याच कुठे ना कुठेतरी आपली सगळ्यांची तीर्थक्षेत्र आहेत. ज्यांची ज्यांची तीर्थक्षेत्र इथली आहेत तो तो हिंदू. पितृभू पुण्यभूश्चैव. ज्यांचे ज्यांचे पुण्यात्म्य इथलेच आहेत, संत महात्मे पण आपले इथलेच आहेत, आपले नाही आहेत, पोप तिकडनं नाही आहेत आपला. इथे चंद्रगोला ते थांबतात, तिकडनं यायला पाहिजे. पुण्यभू तिकडे आहे, तिकडे तो कोण त्यांचा संत आहे तो तिकडे आहे, तिकडनं तो सांगणार हा अभि ईद मनाव, मग ते ईद मनवतात. तो पण इथला चंद्र मावळलेला असतो. आपले सगळे संत इथलेच आहेत. म्हणून आसिता सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभू शैव. म्हणून बौद्ध पण हिंदूच असतात, शीख पण हिंदूच असतात, जैन पण हिंदूच असतात, सगळे हिंदूच असतात. या फक्त शाखा आहेत आणि या सगळ्यांना एकत्रित करणारं हेच एक हिंदुत्व, हेच राष्ट्रीयत्व मानणारं एक हिंदू राष्ट्र सावरकरांना निर्माण करायचं होतं. आज नुसतंच हिंदू राष्ट्र म्हटलं तरी उडी बोंबा बोंब सुरू झाली. कारण काय माहितीये का? वसुधैव कुटुंबकमची भावना आमच्या डीएनए मध्ये आहे.
कारण आम्ही मनुष्य जातीचे असल्यामुळं आम्ही प्रत्येक अमेरिकेतल्या माणसाला पण जोडतो, मनुष्य जातीच्या नात्याने तेही आमचे बांधव होतात, अफगाणिस्तानामधला पण बांधव होतो आणि इंग्लंडमधला पण बांधव होतो. बंकिमचंद्रांनी सुद्धा वंदे भारतम नाही लिहिलं, वंदे मातरम लिहिलं, पृथ्वीला वंदन करणारं गीत लिहिलं. एक सीमा असलेल्या भारताला वंदन करणारं गीत नाही लिहिलं. पृथ्वी आप तेज वायू जल हे पंचमहाभूत आहेत. ती पंचमहाभूत काय फक्त आपली आहेत का? नाही, प्रत्येक मनुष्य जातीची आहेत, पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाची आहेत. म्हणून सावरकर म्हणतात की जगात जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे जन्माला येतं तेव्हा हिंदू असतं, मग त्याचे आई वडील त्या त्या धर्मसंस्थांचे संस्कार करून त्याला त्याचं सभासदत्व बहाल करतात, मग तो मुसलमान होतो, मग तो ख्रिश्चन होतो. हिंदू धर्म श्रेष्ठ का? आणि एकटा हिंदू धर्मच या विश्वाला का वाचवू शकतो? कारण आमच्या डीएनए मध्ये आम्ही मारणं येतच नाही, सामावून घेणं येतं. असा एक हिंदू राजा मला दाखवा मनुष्य निर्मितीपासून आज तागायत, की एक हिंदू राजा उठला आणि त्याने एका मुसलमान राष्ट्रावर अटॅक केला, एका ख्रिश्चन राष्ट्रावर अटॅक केला, चर्चेस मोडली, तिथे रामकृष्णाची मंदिर उभी केली, मस्जिदी मोडल्या, तिथे रामकृष्णाची मंदिर उभी केली, एकही नाही, एकही नाही, एक उदाहरणही नाही. आम्ही तेव्हाच तलवारी हातात घेतल्या फक्त आक्रमणाला प्रतिवार करण्यासाठी, आक्रमणाला थोपवण्यासाठी. म्हणून हे हिंदू राष्ट्र असणं आणि हे कायमच हिंदू बहुसंख्य राष्ट्र असणं हे काळाची गरज आहे. राष्ट्राय स्वाहा.